आज खूप दिवसानंतर ब्लॉग करायला कॅमेरा हातामध्ये घेतला आहे. तर कशा आहात मंडळी? इकडे तिकडे कामात असल्यामुळे खूप दिवस ब्लॉग अपलोड केलेले नाही आहेत. तर आज फायनली तो प्रसंग आलाय की मी आज ब्लॉग अपलोड करणार आहे. माझा पुण्याचा मित्र ओमकार गावी आला आहे. आणखीन तो म्हटला आपण मस्तपैकी आज पाडगावदर फिरायला जाऊया. तर म्हटलं हा ब्लॉग तर झालाच पाहिजे. सो पाडगाव धरून बघायला चाललोय मी ओमकार. आणखीन मित्र असतील कदाचित, अजून ठरलेलं नाही पण जाणं फिक्स आहे. म्हटलं आजचा तर ब्लॉग करायलाच पाहिजे. सो आता सगळं काही आवडून ओमकार आवडतोय, सगळं काही आवडतो आणि मग तुम्हाला ऑन द वे रोडवरच भेटतो. तर मंडळी, सकाळी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीनं आता पाडगाव धरून बघायला चाललोय. आणि सकाळी 10 वाजता ब्लॉग स्टार्ट केला होता आणि चाललोय ॲक्च्युली आत्ता दुपारचे 3 वाजलेत. जेवण वगैरे सगळं वेळ झाला. तर ओमकार इकडे आवरून उभारला आहे. तर आता पहिल्यांदा थोडा प्लॅन चेंज केला पहिल्यापेक्षा. आता पहिल्यांदा पाडगाव धरणला डायरेक्ट जातो आहे आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी वडा कोंबडा खाऊन यायचं चाललं आहे. मंडळी आत्ताचा म्हणलं निलेशची भेट घेऊन जाऊया. आणि निलेशने जाताना गिफ्ट दिले. निलेशला भरपूर सक्ती येईल पण याला पोरगा तयार नाही. कामावर आहे, कामावर. तर मंडळी खऱ्या अर्थानं आता पाडगाव धरण या परिसरात आलोय. अजून धरण लांब आहे थोडी इकडून, 10-15 किलोमीटर आहे. त्याच्या आधी म्हटलं थोडीशी माहिती द्यावी. पाडगाव धरणा थ्रूच आमच्या गावा इकडे नदींना वगैरे बऱ्यापैकी पाणी येते तिकडेच. म्हणजे बऱ्यापैकी साठा होतो पाण्याचा आणि पावसाळ्यात खूप छान असतं बघायला तिकडे. आणि त्याचा परिसर अशा पद्धतीने आहे काय तर हे छानपैकी परिसर आहे इकडे. पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं बघायला म्हणून म्हटलं तुम्हाला थोडीशी माहिती देऊ. चला तर मग आता तिथे जातो आणि मगच तुम्हाला भेटतो. पुढे चालत चालत नाही का तिकडं? पाच मिनिटं बंद का? तर फायनली मंडळी पाटगाव धरणवरती आलो आणि हे असं काहीतरी धरण आहे इकडून. खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात इकडे आल्यावरती. आणि याच्या एक्झॅक्ट त्या साईडला बॅक वॉटर आहे, तेही खूप छान फिरण्यासारखं आहे. तो एक वेगळा ब्लॉक कधीतरी निवांत करेन. मस्त मस्त वाईब. ओमकार काय मत आहे तुझं डॅम बद्दल? मजा आया. तुम्हाला कायम थांबा लागते इकडे? नाईट ड्युटी पण असते म्हणजे? इकडे वरती पाणी येते काय कधी? नाही नाही, वरती नाही, त्या खोडाकडं. त्या खोडाकडे आले की सांगा तिकडे जाते पाणी. ते पांढरा खाली पट्टा दिसतोय ना, तेवढं पाणी तुम्हाला पाहिजे. आम्ही ते पांढऱ्याच्या खाली दिसतंय ते. हा, अच्छा. अर्धा मीटर पाहिजे, 55 सेंटीमीटर पाहिजे. येतेच तुम्ही इथे रात्री? नाही, दुपार येणार आहे.
आणि पोलीस पण असतात ना म्हणजे भरल्यावरती? नाही इथे पोलीस नाही, ते फक्त ह्याला राधानगरीला. हा बरोबर. पोलीस कुठे गेल्याशिवाय खाली कसं काम करायला म्हणणार? बरोबर आहे. म्हणजे हे बंद करून मग पाणी खाली चालू करा. म्हणजे इमर्जन्सी गेट आहे तर इकडे खाली किती दोन आहेत का गेट? खाली पॉवर हाऊस मधन टर्बाईन मधन एक आहे बाहेर जाते, आणि 14 लेवल झाल्यानंतर त्यांचं हे पॉवर हाऊस चालत नाही, हेड मिळत नाही. मग साईड साईड आहे वाल, ते हंडेलवर सोडायचं. तुम्ही कधी जर पाडगाव डॅम फिरायला आलात तर तुम्हाला इकडे काही जास्त पब्लिक कोण दिसणार नाही, कारण की जास्त लोकांना तर इकडं इतकं छान वातावरण आहे हे माहीत नाही. आणि दुसरं रिझन म्हणजे पाऊस. इकडं पाऊस खूप म्हणजे खूप असतोय. आता ऑगस्ट चालू आहे तरी पण इकडे भरपूर पाऊस आहे. तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगेन की नक्की एकदा व्हिजिट करा पाडगाव डॅम. खूप छान वातावरण असते. तुम्ही आता जसं महापाठ्या या पद्धतीने बघा, खूप छान पद्धतीनं असा पूर्ण डॅम आहे इकडे. आणखीन इकडं जेवणही खूप छान पद्धतीनं हॉटेलमध्ये मिळतं. आज ओंकारी इकडचं कोकणी पद्धतीचं जेवण ट्राय करणार आहे. वडा कोंबडा ट्राय करणार आहे. खूप चांगले फिश वगैरे पण मिळतात. तुम्हाला नक्की रिकमेंडेड करेन की एकदा नक्की इकडं ट्राय करा. मी थोडं आता इकडं डॅम इकडे तिकडे फिरायला चाललो आहे. तोपर्यंत तुम्ही हा छोटासा एक टाइम लॅप्स एन्जॉय करा. जोपर्यंत टाइम लॅप्स चालू होता तोपर्यंत आम्ही इकडे फिरायला पुढे आलेलो. तर इकडे पुढं बघितलं तर मासं खूप छान असं पाण्यातून वरती उड्या वगैरे मारत होतं. म्हटलं हे तर ब्लॉगमध्ये घेतलंच पाहिजे. तेवढ्यासाठी परत जाऊन कॅमेरा फोन घेऊन परत रिटर्न आलो आहे. आम्हाला आता इकडून जायला खूप वेळ होणार आहे. आणि इथे जे काका होते त्यांनी खूप आम्हाला कोऑपरेट केले, कारण की 5 नंतर इकडे एंट्रीच बंद आहे. त्यांनी आत पण घेतलं आणि बोल फ्रेंडली झाले आणि ते म्हटले जाऊ जाऊन या फिरून. त्यामुळं जर तुम्हाला यायचं झालं तर 5च्या अगोदरच या, त्यावेळी तुम्हाला छान प्रकारे डॅम बघायला मिळेल. तर मंडळी या साईडनं पाणी ओव्हरफ्लो होते इकडून आणि पूर्ण इकडे हा असा डॅम. थोडं वारा आहे त्यामुळं आवाज ठीक येत नसणार आहे नक्कीच. डायरेक्ट जेवायसाठी आम्ही पाडगाव खाली गावात जायचं चाललं आहे, प्लॅनिंग चाललं आहे. आणि जवळपास 2 किलोमीटर लांब डॅमवर फिरत आलो आहे. आता डॅम ऑलमोस्ट तुम्हाला दाखवला इतकाच आहे. ह्याची बॅक साईड ह्याच्यापेक्षा खूप छान सुंदर आहे. ती तुम्हाला एका मी नवीन ब्लॉगमध्ये दाखवीन. आणि तुम्हाला डॅमची माहिती जर बघायची असेल तर मी सुरुवातीला मगाशी जो बोर्ड दाखवला तिकडे आहे, आणि जी काकाने सांगितली जिथे गार्ड आहेत तेवढीच आहे. आम्ही आता पाडगाव डॅम झाल्यानंतर तिथेच गावात पाडगाव गावामध्ये एक मंदिर आहे भद्रकाली म्हणून. मस्त छान डोंगरात बसलेला आहे. इकडून एंट्री आहे इकडूनही आहे. खूप छान मंदिर आहे इकडे. ते मी पण फर्स्ट टाईम आलो आहे. पूर्ण असं डोंगरामध्ये बसलेलं आहे ते बघण्यासाठी आहे. आणि अशा पद्धतीने इकडे काही ते मंदिर आहे. मी इकडे इतक्या वर्ष राहतो पण या मंदिराला आलो नव्हतो. पण मी इकडे फोटो वगैरे काढलेले पब्लिकचे बघितले होते. खूप छान असं म्हणजे अगदी हिस्टॉरिकल असल्यासारखं अगदी छान आहे मंदिर. मंदिरात दर्शन घेतो. मंडळी मंदिराच्या आतमधलेही वातावरण खूप छान आहे. अगदी प्रसन्न करणारा असं आहे. आणि इकडे पाठीमागे बघितलात तर असे डिझाईन आहे या साईडला पण खूप छान वाटतं फिरायला. इकडे एकदम शांतता आहे. आणि गावातनंच तुम्हाला यायला लागते मग गाव पण असं तुम्हाला एकदम असं कोकणी
प्युअर कोकणी टाईपचं फील जे असतं ते इकडे तुम्हाला आलं भेटेल. पाडगाव वगैरे सोडून इकडं वर आता आलेलो, पण पाऊस एवढा जोरात चालू झाला आहे की जायलाच भेटेन झालं. आता इथे एक मंदिर बघितलं आणि इथे एक 5 मिनिटं थांबले आणि ओंकार इकडे उभा आहे. जेवायचं लेट होणार आहे फायनली असं वाटत आहे. आता हे वातावरण बघू, कारण की पाऊस लय आहे इकडे. बघूया कधी मिळत आलं. तर मंडळी जेवायचा प्लॅन झाला आहे हॉटेल राजवाडा. हॉटेल खूप सुंदर आहे. आता जेवणाची टेस्ट तुम्हाला आतमध्ये सांगतो. तर मंडळी पूर्णपणे भिजून वगैरे फायनली आत्ता हॉटेलवरती आलोय. आता ऑर्डर केल्या आणि इथे एक मोठा गेम झालाय. आम्हाला वडा कोंबडा मिळालेला नाही त्यामुळे ओंकार थोडा इकडे सॅड झाले. वडा कोंबड्याची ऑर्डर पाहायला द्यायला लागत्या असं होतं आणि ते आम्ही जातानाच द्यायला पाहिजे होती पण ते राहिलं. आता थोडा वेळ लागेल म्हटलं आता जायचं त्यामुळे कंटाळा आला. त्यामुळे म्हटलं इथलं स्पेशल मटण आहे ते म्हटलं खाऊन टेस्ट करूया. आता इथलं मटण टेस्ट करतोय आणि हॉटेल एक खूप सुंदर आहे. माझ्या पाठीमध्ये वगैरे तुम्ही बघायला आला आहे इथलं डिझाईन खूप मस्त केले. तर आता पहिला टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो. तर म्हणजे ताट आलेला आहे अशा पद्धतीने छान बिगी मटण रक्ती तांबडा मांढरा इकडे बघायला मिळतोय आणि माणूस लगेच तुटून पडले बघा. तर ही टेस्ट घेतो आणि थोड्या वेळानंतर सांगतो तुम्हाला. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे. जेवणी खूप छान होतं आणि सर्वांनी एकदा नक्की भेट द्या. तर हा पाडगाव छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करत जा. आणखीन पाडगाव इथले वॉटरफॉल्स आणखीन हा परिसर आहे तो खूप मोठा आहे, खूप काही बघण्यासारखा आहे. तर आजच्या वेळेच्या ॲडजस्टमुळे हा छोटासा ब्लॉग करतोय. असं नवीन नवीन ब्लॉग येत राहणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया एका नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशाच ठिकाणी. धन्यवाद.